कुशल कोरडे षटक क्रमांक एक हातात असताना आपण पाहतोय SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम. या महासंग्रामामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक स्वागत. ऑनलाईन देखील आमच्या समवेत प्रेक्षक जुळले, तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. ओहो, व्हॉट अ शॉट! बसून क्लासिकल अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच! झेल पकडलाय आणि पहा, विकेट आली आहे. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे ते आहे, कारण फरदीन काझी बाद झालाय. समर शेखने झेल पकडलाय, लाजवाब झेल पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय फलंदाज माघारी परतलाय फरदीन काझी. सगळे प्रेक्षक हे चाहते देखील नाराज आहेत, कारण फरदीनची महत्वपूर्ण विकेट आली आहे या बॉलवर. क्लासिकल अंदाजामध्ये आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्न मात्र फसलाय आणि म्हणूनच की काय फरदीन काझी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. थमेश लांडगे कुशलचा पुढचा बॉल, लोअर वन पाहायला मिळालाय. पहा काही एसटी रक्षण करत असताना पाहायला मिळतोय एसटी रक्षक. बॉलला त्याने अडवले जरूर आणि ही रन मात्र मिळणार नाहीये. विकेट आली आहे फरदीन काझीसी आणि पहा समोर जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार आहेत आणि तीच महत्वपूर्ण विकेट याच षटकामध्ये गरजेची होती आणि ती विकेट देखील पटकावली. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, पार 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 आर पार. लाजवाब, रुबाबदार, दिमागदार षटकार. तर विनंती असेल रवीजी कोरडे आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 205 शाखाध्यक्ष माननीय श्री राजेशजी भोरे साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचा देखील एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. रवीजी कोरडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती एक यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 205 शाखाध्यक्ष माननीय श्री राजेशजी मोरे साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष योगदान देखील आम्हाला लाभलंय. साहेब मनापासून धन्यवाद, आपण केलेल्या या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. पुढचा बॉल, आणखीन एक बिग हिट, त्याच्यावरती देखील आक्रमण. बॉल गेला सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. 6-6-6-6 षटकार. खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 13. साहेब मनापासून धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. कुशलचा पुढचा बॉल चांगला पाहायला मिळतोय, बरोबर बॉल हाताळलाय आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना, धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 13-1 गडी बाद टीम शिवडी मुंबईकर्स.
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अजय सरोज म्हणजेच बच्चा गोलंदाजीसाठी आलेत. शिवडी विभागातील हा गोलंदाज आज मात्र शिवडीच्याच विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये शिवडीचा आणखीन एक सितारा फलंदाजीसाठी. बच्चा विरुद्ध सूर्या. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, रन मिळेल एक. तर विनंती असेल माननीय श्री रवीजी कुर्डे आपल्या शुभ असते मंदार इलेव्हनचे सर्वे सर्व माननीय श्री मंदार कुळे साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दोघही जर आपण पाहिलं तर शिवडीचे खेळाडू, त्यांनी देखील क्रिकेट सोबत देखील खेळले आणि आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय अजय सरोज यांच्याकडून, हाताळलेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल दांडी गोल, पॉवरफुल ब्युटिफुल फलंदाज बाद विकेट आली आहे आणि महत्वपूर्ण विकेट, ती म्हणजे प्रथमेशी विकेट फलंदाज बाद. राज रावल कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळालाय राज यांच्या बॅटमधून. आज मात्र धावा येणं गरजेचं असेल शिवडी मुंबईकर्स या संघाला. एक युवा उद्योन्मुख खेळाडू आहे, शिवडीस विभागाला बिलॉंग करतो आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. अजय यांचा पुढचा बॉल, बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावा अडवल्या आहेत, 3 धावा अडवल्या आहेत आपल्या संघासाठी. यश चव्हाण आपण पाहतोय म्हणजेच रिषभ चव्हाण यांचे बंधू आहेत, एकमेकांच्या विरुद्ध ते देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर्स या संघाकडून रिषभ चव्हाण आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे एकी इलेव्हन या संघाकडून त्यांचेच बंधू यश चव्हाण पाहायला मिळत आहेत इन ॲक्शन. त्या दोन सख्या भावंडांची सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळते एकमेकांच्या विरुद्ध. पुढचा बॉल उडवलाय समोर, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्याच्याकडून चूक आणि झेल सुटलाय. सूर्याला जीवदान मिळालंय, झेल सुटलाय सूर्याचा, त्याला जीवदान मिळालंय. रोहित बॉलच्या खाली जरूर पोहोचले होते, त्यांच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि म्हणूनच की काय झेल त्यांचा सुटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. पुढचा बॉल अपटून आदळलाय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते फलंदाज राज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळते आणखीन एक विकेट. दोन षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स झाले धावफलकावरती 8 सरासरीने 16 धावा. नवीन फलंदाज आहेत ओंकार हडशी, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कुशल कोरडे आलेत.
पहिलाच बॉल सोडून दिल्या सूर्याने, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुढचा बॉल उडवलाय, बॉल बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, सूर्या नायडू यांच्या बॅट मधून येतोय षटकार. सूर्या नायडू त्याच्या बॅट मधून षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 23. संपूर्ण शिवडी आज मात्र आपण पाहतोय अभ्युदयनगर काळ चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये हे सामने पाहण्यासाठी. नेक्स्ट मॅच टीम जिजामाता 11 विरुद्ध पुढचा बॉल, आणखीन एक बिग हिट, बसून फटका खेळलाय क्लासिकल अंदाजामध्ये, वरतून सूर्य आग ओकतोय आणि हा मैदानातला सूर्य धावा बनवतोय षटकार. नेक्स्ट मॅच टीम जिजामाता 11 विरुद्ध नक्ष 11. दोन षटकार ठोकलेत सूर्या नायडूने, बॅक टू बॅक धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 29. आणखीन एक बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल फरार 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 येतोय SVPL सूर्या नायडूच्या बॅट मधून चौकार. दोन षटकार एक चौकार सूर्या नायडूच्या बॅट मधून आले, धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 33 या आकड्यावर. गरज आहे संघाला, सूर्या धावतोय पळतोय प्रयत्न करतोय आणि ते करणं गरजेचं आहे. यावेळेला बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येईल वाईड बॉल. गोलंदाजावरती दडपण दबाव निर्माण झालाय, कारण आपण पाहिलं तर दोन षटकार एक चौकार आतापर्यंत सूर्या नायडूच्या बॅट मधून आले आणि म्हणूनच की काय गोलंदाजावरती दडपण निर्माण झालं असणार, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 34. संपूर्ण शिवडी आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी काळ चौकीच्या शहीद अभ्युदय नगर म्हणजेच शहीद भगतसिंग मैदानामध्ये आली आहे. पुढचा बॉल स्लोअर वन, त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा बॉल देखील पहा काय कॅच पकडलीये, समर आहे आणि इंग्रजीमध्ये म्हणतात देखील उन्हाळ्याला समर, आणि तोच महिना चालू आहे पण मैदानाच्या आतमध्ये समर आहे. त्याने जो दोन झेल पकडलेत ना, आणि ते इम्पॉर्टंट दोन झेल पकडलेत, पहिली विकेट पटकावली ती म्हणजे सूर्या नायडूचा महत्वपूर्ण झेल, आणि आणखीन एक म्हणजे जर आपण पाहिलं तर फरदीन काझीचा झेल त्याने पकडला होता, आणि म्हणूनच की काय आता आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. रामा म्हणजेच रामदास गाडगे फलंदाजीसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची खूपच जास्त राहिली आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर समर शेख बॉलच्या खाली झेल त्यांनी पकडला आणि फलंदाज सूर्या नायडूची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. सूर्या नावाचं वादळ रोखलंय गोलंदाज कुशल कोरडेने, दोन षटकार एक चौकार आल्यानंतर मात्र विकेट मिळवली आहे सूर्या नायडूची महत्वपूर्ण. रामदास यांच्यासाठी पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय प्रथमेश पवार यांना,
धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय कुशल कोरडे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34 या आकड्यावर आणि 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज कुशल कोरडेने. रामदास यांच्यासाठी पुढचा बॉल यावेळेला देखील जर आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 34 टीम शिवडी मुंबईकर्स. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवनाथ गाढवे यांना आमंत्रित केलं जाईल. गेली 30 वर्ष केलेली क्रिकेटची अविरत सेवा आणि त्याचं फळ जर आपण पाहिलं तर काल पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक पूर्ण केली आणि 5 विकेट देखील पटकावले होते याच गोलंदाजाने. पहिलाच बॉल आणखीन एक विकेट पाहायला मिळते. नाव आहे नवनाथ गाढवे. पहिल्याच बॉल वरती ओमकार हडशी यांची महत्वपूर्ण विकेट पटकावली आहे. फलंदाज बाद. दीपचंद आलेत नवीन फलंदाज. शिवडी मुंबईकर्स विरुद्ध आपण पाहतोय एक 11 काळा चौकी. पुढचा बॉल बिगिन करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. येतोय फलंदाज दीपचंद यांच्या बॅटमधून षटकार. पहा मैदानामध्ये आले दीपचंद आणि त्यांच्याच बॅटमधून अगदी बरोबर फटका देखील पाहायला मिळाला. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40 या आकड्यावर. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं आणि यष्टीरक्षक प्रथमेश पवार म्हणजे स्नानाच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवलाय. पुढचा बॉल त्याचप्रमाणे बॉल हाताळलाय. जो चेंडू मागच्या रीतीने हाताळला त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हा बॉल देखील हाताळलाय नवनाथ गाढवे यांनी. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दोन लगातारचे चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. षटकार आपण पाहिलं तर दीपचंद यांच्या बॅटमधून पाहायला जरूर मिळाला. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केले आहेत नवनाथ गाढवे यांनी या षटकामध्ये आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे. पुढचा बॉल आणखीन एक बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न प्रथमेश पवार. बॉलच्या खाली आणखीन एक झेल पकडताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट पटकावली आहे. नाव आहे नवनाथ गाढवे यांनी. फलंदाज दीपचंद माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आदित्य गुरवालेत नवीन फलंदाज.
यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल डबलने डबलने देखील दावा होऊ शकतात मॅचमध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 खेळ देखील समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 41 बरोबर 20 मिनिटांमध्ये हे 4 षटक हाताळलेत. आदित्य गुरव यांच्या बॅटमधून 3 षटकार जर आले तर ईश्वटी बॉईज यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिलं जाईल. रोहित पहिलाच बॉल पहा काय फटका खेळलाय. पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार पहिल्याच बॉलवरती आदित्य यांच्या बॅटमधून. पहिला षटकार आदित्यने ठोकलाय. 3 षटकार जर ठोकले तर ईश्वटी बॉईज यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. नेक्स्ट मॅच टीम नक्ष 11 विरुद्ध जिजामाता 11. टॉस साठी या. रोहित यांचा पुढचा बॉल आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 49 या आकड्यावर. 49 ऑन बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम शिवडी मुंबईकर्स या संघाला आणि त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न. रोहित यांचा पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल आणि धाव पूर्ण देखील केली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 50 या आकड्यावर. टीम चिवडी मुंबईकर्स 50 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल बिग हिट आणि मोठा फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. आता मात्र रामदास यांच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 56 या आकड्यावर. 56 ऑन बोर्ड. चला टॉस साठी या. टीम नक्ष 11 विरुद्ध जिजामाता 11. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल त्याने पकडलं आणि फलंदाज रामदास या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 56. नवीन फलंदाज आहेत तुषार सोनावणे. तुषार सोनावणे फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती झाले टीम शिवडी मुंबईकर्स.
शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळतोय रोहित यांच्या माध्यमातून हाताळलेला, आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर डावबाजच्या स्वरूपात मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 खेळ आणि 5 खेळ देखील समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर रन्स आले धाव फलकावरती 56, म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 30 चेंडू आणि 57 धावांची गरज असणार आहे टीम एक 11 काळचौकी. चला नेक्स्ट मॅच टॉस. टीम जिजामाता 11 विरुद्ध नक्ष 11, दोन्ही संघांच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस. टीम जिजामाता 11 विरुद्ध नक्ष 11, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. जिजामाता 11 आणि नक्ष 11 आणि आमचे बंधुतुल्य मित्र किरणजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. मी किरणजींना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आता खूप फाइटिंग मॅच आहे. एका बाजूला जिजामाता 11 आहे, एका बाजूला नक्ष 11 आहे. कोण कॉल करते? केतन कॉल करेल. काटा मागितलाय आणि काटा आलाय तर मला वाटतं केतन तुम्ही पण फिल्डिंगच कराल, गोलंदाजी करणार आणि चांगली मॅच होईल कारण समोर टीम पाहिली तर जवळची टीम आहे खूप. आणि मगाशी जसं आपण बघतोय 88 धावा सुद्धा इथे बनल्या आणि या मॅचमध्ये अवघ्या 56 धावांवर सुद्धा पहिल्या बॅटिंग करत असताना डाव आटपतोय. त्यामुळे आता समोरच्या टीमला तुमचं टार्गेट काय की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, कारण आता ऊन हळूहळू वाढत चाललंय त्यामुळे क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांना जास्त वेळ मैदानात थांबणं आता कठीण होतंय कारण खूप कडक ऊन आपण पाहतोय मैदानामध्ये. तर समोरच्या टीमला कितीपर्यंत ऑल आउट म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न कराल? 50-55 पर्यंत. 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि या मॅच मध्ये तुमच्या टीम मध्ये काही बदल असणार आहे? बदल बाकी, एक हायलाइट त्याचा बदल करून टाकू. म्हणजे जो खेळाडू आतापर्यंत खेळलेला नाहीये त्याला या मॅच मध्ये संधी तुम्ही देणार आहात? धन्यवाद. आणि केतने सांगितलं की 50-55 पर्यंत तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि जसं आपण पाहिलं की अगोदर 88 धावा बनल्या परंतु या मॅच मध्ये फक्त 56 धावाही बनल्या. तुम्ही बॅटिंग करणार तर किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? प्रयत्न असेल आमचा 80 वर जाण्याचा, जेणेकरून एक बॅटिंग प्रॅक्टिस पण चांगली होईल आणि समोरच्या संघाला चांगला एक टार्गेट देता येईल. तर जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत कारण लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला मात्र नवीन मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट केतन, ऑल द बेस्ट जिजामाता 11. आणि आता मात्र लगेचच आपण हा टॉस झाल्यानंतर सेकंड इनिंगच्या आपण पुढील 5 ओव्हरकडे जाऊया. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मी आपल्यासोबत काही क्षणातच जुळला जाईन. धन्यवाद. समर आणि प्रथमेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 57 धावांचा पाठलाग येणाऱ्या इनिंग मध्ये मात्र करावा लागणार तो एक 11 काळाचौकी संघाला. एक 11 काळाचौकी संघासाठी हे मैदान काही नवीन नाहीये आणि त्यातल्या त्यात आज दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये दिसले. समर खास करून मात्र चांगली कामगिरी करताना दिसलाय, परंतु दुसऱ्या बाजूने 56 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न आज मात्र करावा लागेल तो शेवटी मुंबईकर टीमला. एका बाजूला नवनाथजी गाडवे सोबतच सागरजी असतील, रवी कुर्डे सर असतील, त्यांचा संघ आहे एक 11 काळाचौकी.
गुरुप्रसादजी पांचाळ यांचंही नाव मात्र कित्येक वर्ष या संघासोबत जुडलं गेलंय. आणि दुसऱ्या बाजूने संदीप इंगळे, शिवाजी दरेकर, समीर नाईक यांचा संघ, शिवडी मुंबईकर्स मात्र पहिल्या दोन मॅचमध्ये 60+ धावा त्यांच्या टीमने बनवल्या, परंतु या मॅचमध्ये अवघ्या 56 धावांवर मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावांचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरसाठी सूर्या नायडू गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकवरती असेल प्रथमेश नाना पवार. काय रणनीती इथे मात्र आखली जाते आता पाहूया शिवडी मुंबईकर टीमकडून. पॉवरप्लेचं षटक घेऊन टाइम सेट, ऑल सेट, बॅटर रेडी, बॉलर रेडी, अंपायरचा ग्रीन सिग्नल, हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. एक वाजून 12 मिनिटाला पहिला चेंडू पडतोय. या मॅच नंतर मात्र 15 मिनिटांचा लंच ब्रेक असेल आणि उर्वरित सामने मात्र त्या लंच ब्रेक नंतर आपण सुरू करणार आहोत. बिफोर लंच ब्रेक मात्र या मॅचचा विजेता कोण हे मात्र पाहून आपल्या सर्वांना काही क्षणाची विश्रांती मिळेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सूर्या नायडू विरुद्ध प्रथमेश पवार. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला दिसतोय आणि इथे मात्र मोठा धक्का लागतोय. बडी मछली जाल में फसती हुई, एक मछली पानी में गिरी, छपैक. रोहित पोळ नवीन फलंदाज, मोठी विकेट आली आहे. बडी मछली जाल में फसती हुई वहां पर नजर आई. प्रथमेश पवार आउट होकर वापस लौटे. सूर्या नायडू के जाल में फंसे है. डीप मिड विकेट की तरफ फील्डर थे, मिड ऑन की तरफ बॉल आ रही थी, बॉल के नीचे आया, आसान सा कैच वहां पर लपका और प्रथमेश पवार को पवेलियन की दिशा में वापस भेजा. पहले ओवर में बड़ा झटका. अब यहां से पारी का मोमेंटम शिफ्ट करने का मौका है शिवडी मुंबईकर के पास. और रोहित पोल अगर लगातार 3 छक्के इस ओवर में लगाते हैं, एक ओवर में किसी भी प्रकार से 3 छक्के अगर लगाते हैं रोहित पोल, तो उनके लिए प्रणय सावंत जी द्वारा 500 रुपए का इनाम. और इसी बीच बचावात्मक अंदाज से सूर्या नायडू को यहां पर रीड करने की कोशिश करते हुए रोहित पोल. अच्छी शुरुआत की है सूर्या नायडू ने, एक बड़ी विकेट यहां पर चटकाई और उसी के साथ अब ज्यादा रन भी खर्च करते हुए नहीं नजर आ रहे. 3 गेंदों का खेल समाप्त, बिना किसी रन के साथ 1 विकेट है सूर्या के खाते में. रनों का खाता नहीं खुला है अभी भी 1-11 काड़ाचौकी टीम का. इस बार अल्टी पल्टी और बॉल सीमा रेखा के बाहर, सीधे बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन के लिए. इस बार रोहित पोल का एक अलग अंदाज नजर आया. ज्यादातर रोहित पोल इस प्रकार से खेलते हैं नहीं, लेकिन आज सूर्या नायडू के खिलाफ एक नया शॉट एग्जीक्यूट किया यहां पर रोहित पोल ने. बहुत ही उम्दा शॉट और यह पहला छक्का. वैयक्तिक और टीम के रनों का खाता खोला है रोहित पोल ने इस छक्के के साथ. सुपर सिक्सर. इस बार भी शॉट हम पुल किया, बैकवर्ड स्क्वायर लेग फाइन लेग की तरफ, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद और मिलेंगे रन 4. पांच गेंदों का खेल समाप्त, 10 रन 1 विकेट के नुकसान पर 1-11 काड़ा चौकी. रन बनाने हैं 57. 3 गेंदों तक कोई रन नहीं आई थी, लेकिन रिवर्स के साथ जो छक्का लगाया वहां पर आत्मविश्वास बढ़ता हुआ नजर आया रोहित पोल जैसे बल्लेबाज, जो कि उनका स्वाभाविक खेल है आक्रामक बल्लेबाजी करना और वही करना पसंद करते हैं हमेशा. मुंबई पुलिस के लिए लेदर बॉल क्रिकेट भी उतना ही अच्छा खेलते हैं. टेनिस बॉल के क्रिकेट के माध्यम से अगर बात करें तो शिवडी परिसर से बिलोंग करने वाला ये बल्लेबाज है. प्रबोधनकर ठाकरे क्रीडांगण के विकेट पर बहुत अच्छी बल्लेबाजी और इस बार भी उड़ा दिया गेंद को आर पार सीमा रेखा के पार 6 रन के लिए.
चलिए पहला ओवर यहां पर समाप्त होगा इस सिक्सर के साथ, 6 रन मिलेंगे और टीम का स्कोर जाकर पहुंचेगा 1 विकेट के नुकसान पर 16 रन। 16 धावा पहिल्या षटकातून मात्र जमवल्या, रोहित पोळीने मात्र शेवटच्या 3 चेंडूंवर हल्ला चढवला, 2 षटकार 1 चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा टपलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकते। 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, अजूनही येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे। या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जाणार नाही, या मैदानावरती कमीतली कमी धावसंख्या डिफेंडही केली जाऊ शकते आणि मोठ्यातली मोठी धावसंख्या चेसही केली जाऊ शकते। छोट्या डायमेन्शनचं मैदान आहे त्यामुळे फलंदाजांना ऍडव्हान्टेज थोडस जास्त आहे, परंतु जर गोलंदाजांनी अचूक लाईन आणि लेंथ वरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जर केली तर गोलंदाजांनाही या मैदानावरती मात्र यश मिळू शकतं। पहिल्या 3 बॉलवर कोणतीही धाव आली नाही, 1 विकेट पटकावली गेली आणि शेवटच्या 3 चेंडूंवरती मात्र 16 धावा आल्या, 2 षटकार 1 चौकारासोबत ओव्हर नंबर 1 ची सांगता 16 विथ द लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर। ओमकार हडशी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन समाज मंदिर एंड कडून पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर, भाईकाळा परिसरातील एक नावाजलेले पंच, ज्या पंचांची मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कडक शिस्तीचे पंच म्हणून ओळख आहे असे सूर्यकांत आढाव सर। ओमकार हडशी मात्र त्या ठिकाणी पंचांशी वार्तालाप करत होते, त्यावेळेला मात्र पंचांनी सांगितलं की का कशासाठी हा व्हाईट बॉल आम्ही घोषित केलाय। ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा मात्र ओमकार हडशी अप टू द मार्क, चांगला बॉल, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल मात्र त्या क्षेत्ररक्षकाला पार करत निघून जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि येतो इथे मात्र खणखणीत चौकार। समर शेख सुंदर स्क्वेअर ड्राइव पाहायला मिळाला समर शेखच्या बॅटमधून, 4 धावा मिळाल्या ऑन साइडला, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चोरट्या धाव्याच्या प्रयत्नात थोडक्यात बचावले, चांगला थ्रो तिकडे पाहायला मिळाला होता मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावफलकावरती मात्र आता धावा झाल्या त्या 22 विथ द लॉस ऑफ 1। दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर, 2 चेंडू पूर्ण आतापर्यंत, या 2 चेंडूंमध्ये एका वाईट सोबत 5 धावा म्हणजे एकंदरीत 6 धावा आल्यात। पुन्हा एकदा स्विचिटचा फटका इकडे पाहायला मिळतोय, क्षेत्र रक्षणाला दरार आणि बॉल सीमारेषा पार फरार, मिळतील धावा 4, येतोय SBPL चौकार। पुन्हा एकदा अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी, आणखीन 4 धावा इकडे पाहायला मिळतात रोहित पोळ सारख्या फलंदाजाकडून। या फलंदाजाला रो हिटमॅन पोळ म्हटलं जातं, एकेरी दुहेरी धावांवर जास्त विश्वास न ठेवणारा हा फलंदाज आहे। पुन्हा एकदा मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रात गॅपमध्ये शोधून काढण्याचा प्रयत्न होता, फिल्डर मात्र तिकडे पोहोचतोय आणि यावेळेला एकेरी धावेवर समाधानी राहावं लागतंय। रोहित पोळ एकेरी धाव संघाला करून मात्र स्ट्राईक रोटेट करतोय, धावसंख्या पुढे सरकते 27 धावा, ओव्हर नंबर 2 मधून 4 चेंडू पूर्ण, 4-1-4-1 असं मात्र समीकरण आहे। वाईड, त्यानंतर 1 चौकार 1 सिंगल, त्यानंतर पुन्हा चौकार आणि आता पुन्हा एकदा एकेरी धाव, एकंदरीत 11 धावा या 4 चेंडूंमधून आलेत। वाईडी शॉर्कर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला मात्र सर्वात यशस्वी चेंडू समरसाठी मात्र हाताळला गेला तो ओमकार हडशी सारख्या गोलंदाजाकडून, 5 चेंडू पूर्ण झालेत या ओव्हर नंबर 2 मधून, शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय, पाठलाग करायचा आहे तो 57 धावांचा, धावफलकावरती 27 धावा आहेत, अजून 30 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये। सटीक गोलंदाजीची गरज आहे आणि सुंदर बॉल पुन्हा एकदा पंचांकडून, मात्र काय इशारा येतो जाणून घेऊया, पंच पडताळणी करतायत आणि मग आपले हात खुलतायत, अगदी योग्य तो निर्णय मात्र पंचांकडून दिला जातोय। व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला परंतु रिव्ह्यू त्या ठिकाणी मागितला जातोय, बघूया काय निर्णय देत आहेत पंच।
कशासाठी हा रिव्ह्यू मागण्याची पराकाष्ठा सुरू आहे. तुम्ही व्हाइट बॉल साठी रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु कॉट बिहाइंड साठी कोणताही रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. दरम्यान इथे मात्र आता व्हाइट बॉलचा इशारा आलाय. ओंकारला मात्र हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे टीमच्या खात्यामध्ये, 28-28 एकाकडेच्या मोबदल्यात. तसं बघायला गेलं तर 57 धावा या मैदानावरती तितक्या कठीण नाहीयेत, परंतु तितक्या सोप्याही नाहीयेत असं आपण सुरुवातीलाच म्हटलं. कारण जशा पद्धतीने सुरुवात झाली होती, तीन चेंडू ज्यामध्ये एकही धाव न आली असताना मात्र प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाची विकेट आली आणि त्यानंतर मात्र धावा यायला सुरुवात झाली ज्या वेळेला रोहित पोळ मैदानात आले. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र लेगबायच्या स्वरूपातल्या धावांचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धाबेसोबत दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 14.5 धावांच्या सरासरीनं एक गडी बाद 29 धावा पहिल्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. चला आता पुढील दोन संघांना आम्ही टॉस साठी रेडी राहण्याची विनंती करतोय. पुढील सामना असेल, टॉस झालेला आहे, माफ करा, टॉस कंप्लीट झालेला आहे. पुढील दोन संघांना विनंती आहे, आपण टॉस झालेला आहे, आपल्या निर्णयाप्रमाणे आपण पुढील मॅच साठी तयार राहायचंय. रिषभ चव्हाण त्याच्या पहिल्या बॉलवर मात्र आता लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सूर्या नायडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून येत आहेत. एकच धाव तिकडे मात्र मिळेल. 30 धावा टीमच्या पूर्ण. जिंकण्यासाठी अजून 27 धावांची आवश्यकता. 57 धावांचं हे टार्गेट मात्र मला वाटतं आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना एकी 11 काळा चौकी संघाकडून. सामन्यामध्ये अजूनही रोमांच कायम आहे. तसं बघायला गेलं तर तिकट मारा जर गोलंदाजांनी केला सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली तर कमबॅक होऊ शकतो, पण तशी गोलंदाजी मात्र गोलंदाजांना करावी लागेल. या वेळेला मात्र पॉइंट क्षेत्रात फिल्डर आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज थोडासा धोका पत्करला. रिस्क उचलली होती समरने. एकेरी धावेच्या प्रयत्नामध्ये होते. जीव धोक्यात घातला होता, परंतु माघारी परतले. वेळेत मात्र आपल्या सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी पोहोचतोय तो समर शेख. येतो एक डॉट बॉल रिषभ चव्हाणच्या ओव्हर मधून. ओव्हर नंबर 3 रिषभ चव्हाण विरुद्ध रोहित पोळ. आणखीन एक बॉल शरीरावर जाऊन आदळलाय. डायरेक्ट हिट आणि येस, रोहित पोळ आउट. आणखीन एक मोठा धक्का इथे लागतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात रोहित पोळला माघारी परतावं लागतंय. धावांसाठी धावाधाव करत असताना मात्र जीव धोक्यात घातला. रिस्क घेतली ही धाव घेण्याची, परंतु ही रिस्क महागात येते. अति घाई संकटात नाही आणि ही घाई कुठेतरी आता नडली आहे रोहितला. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय एकी 11 काळा चौकी टीमला. बघा आता इथून पुढे या सामन्याचं मोमेंटम शिफ्ट करण्याची संधी शिवडी मुंबईकर टीमकडे सुद्धा आहे. जर असेच विकेट पटकावत राहिले, कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल गोलंदाजांना, तर आणि तर एकी 11 काळा चौकी टीमला तुम्ही प्रेशराइज करू शकता. परंतु एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. चिराग दाठिया न्यू बॅटर मॅन फ्रॉम शिवडी बीडीडी चाळ मैदानावर येतोय. अजून 27 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक राहिले ते मात्र 15. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं मात्र थोडंसं कठीणच असतं. काय घडणार, काय बिघडणार. समर शेखच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. चिराग दाठिया नव्याने आलेला फलंदाज आहे.
दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, परंतु गोलंदाजही त्या ठिकाणी आपला कस लावण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा आपली करत असताना पाहायला मिळतो तो शिवडी मुंबईकर संघ. मॅच मध्ये कधीही कमबॅक होऊ शकतो, त्यासाठी मात्र एफर्ट्स लावावे लागतील. वा, आणि इथे मात्र ओव्हर दी कव्हर्स बॉलला पाठवलंय सी मा रे शा पार, षटकार. इथे मात्र आता आत्मविश्वास वाढतोय फलंदाजाचा. हा षटकार मात्र कुठेतरी विजयाच्या अजून थोडा जवळ घेऊन जाईल एक इलेव्हन काळा चौकी टीमला. एक इलेव्हन काळा चौकी विरुद्ध शिवडी मुंबईकर, एक चांगली फाईट होती आहे. 27 धाबा गरजेच्या होत्या षटकार आला, आता मात्र 21 धाबा अजून गरजेच्या असतील. पाठलाग करायचा 57 धाबांचा. ओव्हर नंबर 3 मधून 4 चेंडू पूर्ण. आणखीन एक फुल टॉस बॉल, परंतु इकडे बॉल खाली फिल्डर आलाय ओंकार हडशी, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय समर शेखचा खेळ. आणखीन एक धक्का ऐन मोक्याला, इथे मात्र विकेट आली आहे. ऋषभ चव्हाण इथे मात्र खुश नजर आहे आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार हडशीच्या हातामध्ये एक जबरदस्त कॅच. आता मात्र मॅच मध्ये रोमांच वाढतोय. जितके विकेट्स शिवडी मुंबईकर टीमचे गोलंदाज पटकावू शकतील तितका मात्र त्यांचा या सामन्यामध्ये जिंकण्याचा विश्वास वाढत जाईल, त्यांचे चान्सेस वाढत जातील. राहुल सावंत, समर शेख मात्र नाराज या फटक्यावर. फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं मात्र फटका सजवला, परंतु अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यावरती मात्र माघारी परतावं लागते समर शेखला. गोलंदाजांचा क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास वाढतोय. अतिशय रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचला पाहिल्यानंतर शिवडी मुंबईकर या टीमसाठी मात्र थोडासा आत्मविश्वास गरजेचा आहे. फलंदाज मात्र त्यांना बाद करायचे. राहुल सावंत नव्याने आलेला फलंदाज आहे. मॅच अगदी जवळ आहे, क्लोज मॅच आहे. एक इलेव्हन काळा चौकी संघाकडे जास्त संधी आहे. राहुल सावंत मात्र कशी बॅटिंग करेल यापुढे यावर सर्व काही निर्भर करते. सोबत मात्र चिराग दाटिया आणि गोलंदाजी मार्कवर ऋषभ चव्हाण. शेवटचा चेंडू ऋषभ चव्हाण विरुद्ध राहुल सावंत. यॉर्कर लेंथ हाताळलाय, गॅप मध्ये मात्र बॉल निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर बॉलच्या पाठी, बॉल मात्र पुढे चाललाय. शर्यतीत मात्र चेंडू जिंकलाय. येतोय आणखीन एक खणखणीत एसव्हीपीएल चौकार. शेवटचा बॉल हा शिल्लक असताना मात्र या चार धाबा ज्या आहेत त्या कुठेतरी रोखण्याची गरज होती, परंतु आता मात्र हा चौकार जो मात्र संघाच्या धावफलकाला पुढे घेऊन जाईल 40 धावांवर. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच मध्ये अजूनही फाईट देते आहे शिवडी मुंबईकर टीम. आणि एकी इलेव्हन काळा चौकी या संघाला मात्र आता कुठेतरी 17 धावांचा पाठलाग अजूनही करावा लागणार आहे येणाऱ्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 17 धावा. कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते ही निर्णायक ओव्हर. मला वाटतं सूर्या नायडू तिकडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली फाईट, एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडत असतो, आणि तसाच काहीसा हा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच की काय मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सुद्धा आपण दुपारच्या या रखरखत्या उन्हामध्ये पाहू शकाल. आतापर्यंत इतका मोठा प्रेक्षक वर्ग आपण सकाळपासून पाहिला नव्हता, परंतु जसं आपण घोषित केलं की फरदीन काझी विरुद्ध प्रथमेश पवार अशी ही मॅच आहे, तसं मात्र प्रेक्षकांची गर्दी मैदानामध्ये नक्कीच वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकी इलेव्हन काळा चौकी त्यांच्यासाठी मात्र बरेच समर्थक इथे आले असावेत, कारण स्थानिक संघ आहे. नवनाथजी गाडवे, त्याचबरोबर रवी कोरडे, गुरुप्रसादजी पांचाळ अशी बरीच नावं या संघासोबत जोडली गेलेली आहेत. आणि विरोधात मात्र शिवडी परिसरातील शिवडी मुंबईकर, संदीपजी इंगळे, समीरजी नाईक, शिवाजी दरेकर यांचा हा संघ. 12 चेंडू 17 धावांचा पाठलाग.
एका वेगळ्या बलनामध्ये मात्र आलेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला शिवडी बीडीडी चा क्रमांक 9 मधून आलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिराग दाठिया, आणि त्याच्या समोर मात्र शिवडी परिसरातीलच एक युवा टॅलेंटेड गोलंदाज सूर्या नायडू. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, शॉर्ट थर्डमॅन स्लिप क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सूर्याचा हा पहिला डॉट बॉल. आता जितके डॉट बॉल तुम्ही हाताळालात तर मात्र तुमच्या खांद्यावरचं प्रेशर रिलीज होईल, परंतु नुसते डॉट बॉल हाताळून चालणार नाही तर तुम्हाला त्यासोबत विकेट सुद्धा पटकवावे लागतील, हे कुठेतरी गोलंदाजांना लक्षात घ्यायचंय. फलंदाजांसाठी काही कठीण काम नाहीये 12 चेंडूत 17 धावा बनवणं, कारण कालच्या दिवसात या मैदानावर 6 बॉल मध्ये 29 धावा बनल्यात आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण 15 चेंडूत 61 धावा प्रथमेश बेलछेडा सारख्या फलंदाजाने बनवलेल्या पाहिलेले आहेत. इथे मात्र अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क तितकासा खास नाहीये, एकच धाव घेतली जाते. चिराग दुसऱ्या धाबेसाठी तयार आहेत. संघर्षाच्या काळात कठीण काळात मात्र स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. एक 11 काळा चौकी विरुद्ध शिवडी मुंबईकर, एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू. प्रथमेश पवार विरुद्ध फरदीन काझी या दोन कर्णधारांमध्ये चालू असलेला सामना, आणि हा फुल टॉस बॉल मिस केलाय विकेट कीपर रामदास गारगे, चुकी करतायत. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा, लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खणखणीत SVPL चौकार. चार धावा आलेत आणि या चार धावांसोबत धावसंख्या झाली 45 धावा, अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग बायच्या स्वरूपातली धाव घेण्याचा प्रयत्न होय आणि ही धाव पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंच लागू करतायत. सूर्यकांत आडव सरांकडून लेग बायचा इशारा, एक धाव संघाच्या खात्यामध्ये वाढते. संघाला जिंकण्यासाठी मात्र आता उर्वरित 8 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. थोडासा विचार विनिमय मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल, प्रेशराइज केलंय गोलंदाजाला. फलंदाजही त्या ठिकाणी मात्र विजयाच्या दिशेनं प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजांनी आता मात्र आपले 100 नव्हे तर 200% इथे द्यायचंय. 8 बॉल 11 चा सामना, इथे मात्र चिराग दाठियाच्या बॅट मधून बॉल चाललाय ओव्हर दी रोप्स डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावा षटकार. 8 बॉल 11 ची गरज होती, हा षटकार आला जसा मात्र स्कोरचा आकडा बदलला आणि इक्वेशन आता मात्र गरज आहे ते 7 चेंडू आणि मात्र फक्त 5 धावांची. परंतु एक चांगली फाईट दिली आहे शिवडी मुंबईकर टीमने सुद्धा यावेळेला डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा मात्र अलॉंग विथ द कार्पेट हा जमिनी लगतचा फटका आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिकडे फलंदाज करताना. आत्मविश्वास थोडासा खचलेला पाहायला मिळाला, खास करून जो पाठीमागे चौकार गेला त्यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे नाराज दिसले, कारण तो चौकार अडवण्याची गरज होती. त्या चौकारामुळे फलंदाजांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसला आणि आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहे 11 काळा चौकी संघ. 57 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फाईट मात्र दिली ती शिवडी मुंबईकर टीमने सुद्धा. दोन्ही टीम चांगला परफॉर्मन्स दिला या मॅचमध्ये, विजय कोणाचा होणार हे जाणून घेणं खूप महत्वाचं. 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे 3 धावांची. 6 चेंडू आणि 3 धावा. बॉलिंग मार्क वरती फरदीन काझी, आता आपला अनुभव पणाला लावावा लागेल. राहुल सावंत स्ट्राइक वरती असेल.
हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुर मगर, फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। प्रदीन कासी विरुद्ध राहुल साबन आणि पहिलाच बॉल राइट इन आर्क एंड आउट ऑफ द पार्क। हा विजयी षटकार राहुल सावंतच्या बॅट मधून सामन्याचा विजेता ठरलाय। एक ही इलेवन काळा चौकी, वेल डन, वेल प्लेड एंड कॉंग्रेच्युलेशन, अभिनंदन। एक ही इलेवन काळा चौकी आणि व्हेरी हार्ड लक शिवडी मुंबईकर, चांगली फाइट दिली। शेवटच्या ओव्हर पर्यंत हा 57 धावांचा पाठलाग घेऊन गेले। जिंकले, हे पण एकच जिंकले।